आपण देशाच्या विकासासाठी सत्तेवर येणाऱ्या व्यक्तींच्या संबंधात आपण विचार करीत होतो. त्याबाबत आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की हातामध्ये या भारतासारख्या मोठ्या विशाल खंडप्राय राष्ट्रामध्ये सत्ता मिळाल्यानंतर ज्यांच्या हातामध्ये सत्ता येते, ज्यांच्याकडे सत्ता असते, तेवढ्यांच्या बाबतीतच मी बोलतोय असं नव्हे. तर आजपर्यंतचा सर्व इतिहास मानवाचा बघितला आणि अनेक टोळ्या टोळ्यांनी राहणारा समाज, मोठमोठी पुढे राष्ट्र निर्माण झाली पृथ्वीच्या तळावर, अनेक सत्ताधीश निर्माण झाले, आपल्या शक्तीच्या बळावर, शस्त्रांच्या बळावर त्यांनी लोकांच्यावर सत्ता गाजवली आणि त्यातूनच राजे महाराजे निर्माण झाले आणि लोकांनी निवडून दिलेले सुद्धा अनेक नेते जगाच्या पाठीवर निर्माण झाले, सत्ताधीश निर्माण झाले. त्यांचं सत्ताधीश या यादीमध्ये त्यांचं नाव घालावं लागतं. तरी त्या सत्ताधीशांनी जी सत्ता चालवली आणि ती सत्ता चालवलेली सत्ता जी आहे ती असं एक शस्त्र आहे की ते शस्त्र अत्यंत निडर आहे आणि त्या सत्तेपुढं शहाणपण कोणाचं चालत नाही. अशा प्रकारे सत्तेचा आजपर्यंत वापर झालेला आहे. त्याच्यामध्ये चांगलं वाईट ह्या गोष्टी पाहिले गेलेले नाहीत आणि अनेक सत्ताधीशांनी सत्ता ही अशा प्रकारे वापरल्यामुळं कोणतीही सत्ता कायमस्वरूपी मानण्यात येऊन आलेली नाही आणि एक असं विधान तयार झालेलं आहे, विद्वानांचं असं एक विधान तयार झालेलं आहे की सत्ता ही निर्दय असते, सत्तेमध्ये सत्ताधीशांच्या लहरीवरून शासन जर चालत असेल तर ते सगळं शासन हे अतिशय निर्मम असं असतंय. त्याच्याकडून चांगल्याची कायमची अपेक्षा कोणी करू नये म्हणून कोणाकडेही सत्ता ही कायमची रहावी अशी व्यवस्था कोणत्याही नव्या राष्ट्र प्रणालीमध्ये आज अस्तित्वात नाही. सत्तेसंबंधी असा विचार आहे, मग सत्ता कोणीतरी चालवायलाच पाहिजे ना. मग म्हणून लोकशाही राज्यव्यवस्था आलेली आहे ना या भारतामध्ये. त्यामुळं अशा सत्ताधीशांनी अजून पृथ्वीच्या पाठीवर असे सत्ताधीश आहेत, परंतु आपल्या भारतामध्ये आपण लोकशाही प्रणाली मान्य केलेली आहे, त्यामुळं कोणालाही कधीही पायउतार व्हावंच लागेल आणि म्हणूनच काहीतरी या ठिकाणी चांगला विचार रुजवण्यासाठी चांगल्या माणसांनी आणि ज्यांनी सत्तेच्या बाहेर असलेल्या, सत्तेमध्ये असलेल्या आणि सत्तेसाठी
नवीन विचार प्रणाली निर्माण करणाऱ्या लोकांनी हे आत्ता अतिशय विचारपूर्वक वागलं पाहिजे. त्यामध्ये आजच्या घडीला साहित्य निर्माण करणारे जे लोक आहेत, साहित्यकार आहेत, लेखक आहेत, वृत्तपत्र चालवणारे आहेत, या सगळ्यांनी अतिशय विचारपूर्वक गोष्टी केल्या पाहिजेत. आज जो मीडिया आहे सगळा, वृत्तपत्र मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, सतत 24 तास ज्याचं प्रसारण चालू असतंय, यांनी अतिशय गंभीरतापूर्वक निव्वळ पैसा मिळवण्यासाठी नव्हे तर माणुसकीचा विचार गृहीत धरून प्रत्येक वाक्य पडताळून बोललं पाहिजे. हजारो माणसं, लाखो माणसं ते ऐकत असतात, वाचत असतात, याची जाणीव मीडियानं घेतली पाहिजे. आणि घेतली नाही तर त्यांच्याच टाळक्यावर सगळं पाप जाईल. आणि हे सत्ताधीश त्यांच्या टाळक्यावर लोपतील, थोपतील. म्हणून आजचा मीडिया, आजचा इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि प्रत्येक माणसाच्या हातामध्ये असलेला फोन हे सगळं खरंच बोलतो याच्यावर आज थोडा विश्वास ठेवतायत, पण कोणीही विश्वास ठेवणार नाही. अशी परिस्थिती निर्माण होईल. म्हणजे जे माध्यम अतिशय चांगलं आहे, लोकांच्या पर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे, त्याचा काही परिणाम लोकांच्यावर होणार नाही. जसं 15 मिनिटासाठी एखादा तमाशा, कीर्तन किंवा करमणुकीचा कार्यक्रम, हास्यास्पद कार्यक्रम बघायला जातो, तर बघायचं तिथं सोडून यायचं. आणि ही गोष्ट ही विचारवंतांच्यापासून खूप दूर जाते. म्हणून विचारवंतांनी जागृतपणे आत्ता राहिलं पाहिजे. या काळात वृत्तपत्रांनी आपली लायकी काय आहे ती ओळखून वागायला पाहिजे. आणि म्हणून या कोणचेही वृत्तपत्र असोत, मीडिया असो, प्रसारमाध्यमं असोत, त्या त्या ठिकाणी चांगल्या व्यक्तिमत्वाचे लोक त्या ठिकाणी आली पाहिजेत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी, त्यांचे विचार कळून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. तुमच्याकडं कोण हात वाजवायला येणार नाही, तुमच्याकडे येणार ते तुम्हाला भाड्यानं घ्यायलाच येणार आहेत लोक. तुम्हाला भाडोत्री तुमचा उपयोग करतील, पण अशा भाडोत्री उपयोगामुळं ती माध्यमं ही लोकांच्या मर्जीतून उतरतील. लोक फोन तुमचं टी व्ही लावणार नाही आणि कोण काय तुमचा कार्यक्रम बघणार नाही, ही अवस्था निर्माण होईल. असे अवस्था निर्माण होऊ नये याचा विचार करावा. म्हणून विचारवंतांना बोलावलं पाहिजे, त्यांचे विचार लोकांच्या समोर पोहोचवले पाहिजेत. जो माणूस एखादा घरात बसलेला आहे त्याला बोलवून, आणि तेवढी पात्रता तुमच्यामध्ये अजून आहे हे विचार करण्यासारखी बुद्धिमत्ता असल्याशिवाय तुम्ही ते माध्यम हाताळू शकत नाही. आणि त्याच्या मागं तेवढा पाठिंबा असायला पाहिजे. नुसता कोणाचा तर प्रचंड पैसा मिळाला, पैसा वाटणीला आला म्हणून त्याचा उपयोग करावा नका, असं नम्रतापूर्वक माध्यमांना सांगावं असं एक वाटतं. आणि म्हणून इंदिरा गांधी असोत, जवाहरलाल नेहरू असोत, आणखी अटल बिहारी वाजपेयी असोत, ही मोठी मोठी माणसं जी विविध पक्षात होऊन गेली, त्यांच्यासंबंधी बोलताना, वागताना, करताना कोणाचं एक दुर वाक्य व्यवस्थित नसेल तर खोडून टाकलं पाहिजे तिथं. म्हणून अशा वेळेला मला अगदी नजदीकतनं पाहता आलं असं व्यक्तिमत्व म्हणजे वि स पागे आहे, की त्यांचं प्रत्येक बोलणं, प्रत्येक वागणं हे माणूस गृहीत धरून आहे, माणस लहान लहान व्यक्तीला धरून आहे, लहान माणसाबद्दल त्यांनी केलेला विचार, त्यांनी व्यक्त केलेली मतं ही इतकी
सखोल दृष्टी आहे आणि त्यांना मिळालेली सत्ता काय फार मोठी नव्हती. ते काय कुठल्या कामामंत्री नव्हते, मुख्यमंत्री नव्हते, का केंद्रीय मंत्री नव्हते, कुठंच नव्हते. त्यांचं जीवन हे एक निर्विवाद माणूस म्हणून गेलेलं आहे राजकारणातलं, आणि म्हणून त्यांनी सभापतीपद पत्करलं. म्हणजे विरोधी पक्षाचंही म्हणणं ऐकून घ्यायचं, सत्तेवरच्या माणसांचंही म्हणणं ऐकून घ्यायचं, असं 17-18 वर्षे काम केलं. खादी ग्रामोद्योग सारख्या पेढीवर काम केलं. महात्मा गांधींच्या विचारावर काम केलं. महाराष्ट्रात महात्मा गांधींच्यासाठी स्मरणार्थ असलेल्या अनेक विभागामध्ये त्यांनी काम केलं, आणि तिथे कोणतीही त्यांनी हे एक रुपयासुद्धा त्यांनी घेतला नाही त्या ठिकाणचा. खादी ग्रामोद्योग बोर्डावर घेतले गेले, तिथेसुद्धा काही घेतलं नाही. फक्त एका ठिकाणी कुठंतरी, म्हणजे सभापती म्हणून आता डामडोल सांभाळावं लागतो, त्या मानानं राहावं लागतं, म्हणून त्यांनी ते स्वीकारलेलं होतं. शासकीय बंगला स्वीकारलेला होता. चित्रकूट म्हणजे त्यावेळेला सज्जन माणसाकडे जाण्याचं केंद्र होतं. अनेक सज्जन माणसं त्यांच्याकडं जात येत असत. अशा प्रकारे वागणारे वि स पागे हे आमच्या तासगावला आमच्या गल्लीमध्ये राहत होते. त्यांच्या सर्व कुटुंबाशी माझा जवळचा परिचय होता, म्हणून त्यांच्याबद्दल मी बोलू इच्छितो आणि बोलू शकतो, कारण जवळून मी त्याला पाहिलेलं आहे. अनेक क्रांतिकारक येत असत, घरी येत असत, काही त्यांची परिस्थिती चांगली होती असं काही नाही आहे. ते LLB पर्यंत कसे गेले, ते आपल्या सासऱ्यांच्याकडे जाऊन कराडला जाऊन तिथं जाऊन LLB झाले, तिथून जाऊन त्यांनी ते कार्य केलं. आणि अशा प्रकारे पागे साहेबांचा एकंदर प्रवास आहे. त्याच्यामध्ये त्यांची आध्यात्मिक दृष्टी एक महत्त्वाची गोष्ट आहे. परमेश्वर आहे का नाही ही जशी सर्वांनाच हे असते, विचार असतो सर्वांच्या पुढे, तर पागे साहेब हे देवावर श्रद्धा ठेवणारेच होते. आणि देवावर श्रद्धा ठेवणारे होते म्हणजे त्यांच्या अनेक त्यांनी त्यांची प्रवचनं झालेली आहेत, अनेक ठिकाणी समाज प्रबोधन झालेलं आहे, ते सर्व त्या दृष्टीतूनच त्यांनी केलेलं आहे. की सर्व संतांनी जे काही सांगितलं, विचार सांगितला, त्या विचारावर आधारित त्यांचं सर्व बोलणं असायचं. राजकीय बोलत असताना सुद्धा त्यातून तेच असायचं. ज्या ज्यावेळी त्यांनी ती प्रवचन करीत असत, आणि त्या प्रवचनामध्ये त्यांचा पहिला आधार म्हणजे गीता आणि ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक म्हणून महाराष्ट्रामध्ये दोन व्यक्ती राजकारणात असूनही अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात आजही, ते म्हणजे वि स पागे आणि बाळासाहेब हर्दे. या दोघांची जोडी होती एक, अतिशय विद्वत्तापूर्ण बोलणारे आणि त्याचप्रमाणे वागणारे अशा या दोन व्यक्ती राजकारणात असून सुद्धा राजकारणी नव्हत्या. आणि त्या ज्या ज्या ठिकाणी गेल्या त्या त्या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं. खादी ग्रामोद्योग बोर्डावर पागेसाहेबांनी काम चांगलं केलेलं आहे, उत्कृष्ट काम केलेलं आहे. ग्रामीण भागातील जे लहान लहान कारागीर आहेत, त्या कारागिरांना पहिला प्रथम काही त्यांना हत्यारं वगैरे पाहिजे असतील तर ती घेण्यासाठी वगैरे सोयी करून दिल्या, त्यांना काही सवलती पाहिजे सवलती मिळवून दिल्या, अनेक गोष्टी त्यांनी केल्या. तर खादी ग्रामोद्योग बोर्ड
गावात काही कलावंत असतील तर त्यांच्यासाठी गोष्टी बागेसाहेब करीत आले. तर या सर्व गोष्टीतून समाजाची सुधारणा तळागाळातून करायला गेलेली खेड्यापाड्यातल्या माणसांच्या समस्या त्यांनी अभ्यास पूर्णरीतीनं केलेल्या होत्या की मजुराला मजुरी किती मिळते हे प्रत्येक गावात फिरून त्यांनी आलेले होते आणि त्यांनी चावडीत बसून लोकांना बोलावून विचारत होते कसं काय तुझं चाललं आहे, रोजगार किती मिळतो तुला, कुठं मिळतो, किती दिवस मिळतो, अशा सगळ्या बारीक सारी गोष्टी. आणि त्यांनी विशेष सांगायचं म्हणजे आमच्या शाळेकडं शेती शाळा होती, माझ्या शिक्षण संस्था आहे जीवन विकास संस्था, ज्या संस्थेतून मी आज बोलतो आहे, त्या जीवन विकास संस्थेची स्थापनाची प्रेरणा ही आम्ही त्यांच्याकडून घेतली. त्यांनी काही प्रेरक आहेत असं त्यांनी म्हणलेलं नाहीत कधीच, पण मात्र प्रेरणा आम्ही त्यांच्याकडून घेतलेली होती कारण राष्ट्रसेवा दलात आम्हाला त्यांच्यामुळंच जाणं जमलं होतं आणि त्या प्रेरणा आमच्या अपेक्षा होत्या की शिक्षण संस्था काढायची, पण प्रेरणा प्रेरक पागेसाहेबांना आम्ही मानतो त्याला, कारण त्यांनी आम्हाला अट घातली होती शाळा मिळवून देताना देण्यासाठी त्यांनी प्रयत्न आमच्यासाठी केले, त्याला अट घातली होती की शेती शाळा काढणार असाल तरच मी शासनामध्ये सांगू शकतो. आणि त्यामुळं ही शेतीची शाळा आम्ही काढली, त्यामध्ये शेतीची शाळा काढण्यामध्ये त्यांचा हेतू काय बघा की शेतकऱ्यांचे शेतमजुरांच्या प्रश्नाची सुरुवात व्हावी. आणि म्हणून त्याच काळामध्ये ते काम चालू होतं आणि आम्ही त्या ठिकाणी ज्युनियर कॉलेज शेतीचं सुरू केलेलं होतं. 11-12 वी शेतीची शिक्षण हॉर्टिकल्चरमधलं विषय असलेलं चालू केलं होतं आणि त्या शेतीशाळेमध्ये काम करणारे आमच्यातले काही प्राध्यापक वगैरे त्या काळचे होते, ते आल्यानंतर त्यांना बोलवून घ्यायचे आणि त्यांच्याशी चर्चा करत बसायचे, मी त्यात सामील असायचा कारण ते मी बघित ते सगळं विभाग बघत होतो मी. तर विभाग असताना त्यांनी त्यांना सांगितलं की तुमच्याकडे मी एक काम देतो, तुम्ही एक आठवड्यातनं एक दिवस गावात प्रत्येक गावात जायचं आणि हे हे एवढं बघून यायचं की एक एक गाव दिली, काय काय गाव वाटून दिली आणि असे अनेक माणसं त्यांनी ग्रुप केलेले होते आणि त्या ग्रुपमध्ये आमची शाळा सुद्धा सामील होती की त्या गावाचा जाऊन अभ्यास करायचा, किती माणसं मजुरी किती दिवस मिळते, मजुरी नसेल त्यावेळेला ती माणसं काय करतात, या संबंधीचा अहवाल त्यांनी शासनाच्या बाबी आहेत ना, कलेक्टरना विचारत होते, कलेक्टर कडून त्या ग्रामसेवकापर्यंत जायच्या तिथनं ते मागत होते, पण त्यांचा त्या का गोष्टीवर फारसा विश्वास नव्हता. शिक्षकही चांगलं काम करू शकतो म्हणून त्यांनी शिक्षकांच्यावर हे काम सोपवलेलं होतं आणि ते आम्ही त्यांना पोचवलेलं होतं. आणि अशाच वेळेला एका चर्चेच्या वेळेला शिक्षक त्या माणसाला किती रोज त्याचं कुटुंब चालवायला पैसे किती लागतात आणि त्यांना मजुरी किती मिळते, एका माणसाला काय लागतं रोज, अशा प्रकारे बारीक सारीक अभ्यास सुद्धा आम्ही गेलो की तिथं काहीतरी निघायचं आणि अशातूनच ही शेतीशाळा निघालेली होती की शेतीशाळेला काही मान्यता मिळत नाही आणि शेतीशाळेसंबंधीचं जे काय शासनाची धोरणं होती त्यावेळची शासनाच्या गोष्टी होत्या की 50 एकर जमीन पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, मग बैलं पाहिजेत, कॅटल्स पाहिजेत, उपकरणं शेतीची सगळी पाहिजेत, म्हणजे मग ते मान्यता मिळायची, असं मला चौकशी करायला सांगितलं असताना मी डायरेक्टर ऑफिसमध्ये जाऊन त्याची चौकशी केल्यानंतर मला ती माहिती मिळाली आणि मग ते पागेसाहेबांना सांगितलं हे आम्हाला करणं शक्य नाही, कोणालाही करणं शक्य नाही, पागेसाहेब शेतीची शाळा जर व्हावे असं वाटत असेल, मग लोकांचं शेती शिक्षण व्हायचं असेल तर हे करणं आज काळ नाही, आज 2-5 एकरसुद्धा जमीन मिळायचं कुठं कठीण आहे, तरी 50 एकर शाळांचे काही बंधनं घालून ठेवलेली आहेत,
ही काय उपयोगात नाही, कोण बी करणार नाही हे काम तुमचं, तर बघा म्हणलं हे काय याच्यामध्ये. मग ते त्यांच्या घरी मुंबईला चित्रकूटमध्ये त्यांच्या सगळ्या कुटुंबातल्या लोकांच्यासह आम्ही टेबलवर बसून मग चर्चा कसली तर होत होती. आणि माझ्याबरोबर त्यावेळेला हे शाळा काढायच्या वेळेला माझ्याबरोबर माझे गुरुजी असलेले एक पेटकर नावाचे एक प्राथमिक शिक्षक होते, आमचे गुरुजी होते. आणि त्यांच्याबरोबर पागेसाहेबांच्या बरोबर ते प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्याला असत. तर एक वेळा मी त्या पेटकर मास्तरांनाच घेऊन म्हणलं पागेसाहेबांना समजावून सांगूया आणि शेतीशाळेची मान्यता तेवढी घ्यायला पाहिजे बरं का. त्यांना घेऊन चित्रकूटमध्ये मुंबईला त्यांना घेऊन मी गेलो होतो पागेसाहेबांच्याकडं. आणि त्या ठिकाणी पागेसाहेब ऑफिसमधनं आल्यानंतर संध्याकाळी एकत्र बसल्यानंतर आम्ही तो विषय टेबलवर हे तो विषय टेबलवर काढला आम्ही की असं असं ते शाळेचं काय करता सांगा. तर त्यांनी सांगितलं की असं असं तुम त्याचं बघायला पाहिजे माहिती सगळी काढली आहे का, तर काढली आहे म्हणलं आणल्या. ते म्हणलं 50 एकर शेती पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे, ह्या अटी लावल्यात म्हणलं त्यांनी. अशा प्रकारे कोण आज जमीनदार बी कोण राहिला नाही, संस्थानिक कोण राहिला नाही शेती देईल असं म्हणणं. ती आष्ट्याला मिळाली त्या पूर्वी आणि रुकडीला मिळाली तिथं ती पडली आहे म्हणले. आणि ते सुद्धा शाळेतली मुलं काय करत नाही, तिथं शेती करून घेतात बाहेरच्या लोकांच्याकडलं. आम्हाला माहीत आहे ती, बघितलंय मी. तर असं काही नाही आहे. तर मग काय करायचं म्हणले बघ. मग मी म्हणलं साहेब म्हणलं असं करता येते का बघा बरं का, की ही प्रॅक्टिकलसाठी शेती, बाकीचं आम्ही लॅबोरेटरीचं काहीतरी बघू, पण शेतीला जे प्रॅक्टिकल करावं लागतात त्यासाठी शेती पाहिजे. तासगावला म्हणलं आमच्या बीज विभागून केंद्र आहे शासनाचं, ते एक आम्हाला वापरायला मिळावं. आणि शेतकऱ्यांची शेती आहे, जमीन आहेत, त्या आम्ही जमिनीत जाऊन प्रॅक्टिकल करू, त्यांच्या आम्ही मिळवू ते त्यांचं सहकार्य. माझ्याकडे असं बघायला लागले म्हणायला लागले का खोळबिळ आहेस का काय बरं का, काहीतरी सांगायला लागलायस म्हणले उठ तिथला बरं का, उठ म्हणणे सवय होती त्याला, उठ म्हणायचं पटलं नाही कोणा उठ म्हणायचं त्याला सवय होती बाकी साहेबांना. आणि मग म्हणलं आता थांबूया इथंच बरं का, पागेसाहेब आमचं काय चुकलं असलं तर माफ करा बरं का, पण मला वाटलं ते मीच बोललो. आम्ही आपलं ते चहा पाणीतलं सगळं संपलं कार्यक्रम. पेटकर मास्तरांना म्हणलं आता उद्या सकाळी आपण जायचं आहे बरं का, आत्ता काय जाणार नाही आपण इथनं. तर आपण त्या वॉचमनला सांगितलं आमची खोली तिकडची बाहेरचे आहे ते निवासी खोलीत आम्हाला झोपणार आहे आम्ही रात्री सांगितलं. मुक्काम करायचा ठरवला मी आणि पेटकर गुरुजी त्या चित्रकूटमध्ये. त्या दिवशी रात्रीचं झोपलो, रात्रीचं झोपलं आणि रात्रीचं 1:30-2 सुमारला वॉचमन आम्हाला उठवायला आला. 1:30-2 वाजले होते वॉचमन उठवायला आला. वॉचमन म्हणले साहेब बोलवलेत लायब्ररीत बसल्यात. त्यांची लायब्ररी स्वतंत्र होती तर एक त्यांची खोली. पेटकर मास्तर म्हणलं चला आपण चूळ भरली आम्ही जाऊन बाथरूममध्ये. तिथं जवळच आमच्या त्या तिथं होतं चित्रकूटमध्ये आहे सगळ्या सोयी, आजही तशाच आहेत. तिथं आर आर पाटील जरी पुन्हा गेले राहायला त्याचे त्यांच्याबरोबर मी त्या तिथं गेलो होतो, पण ते मला पहिलंच आठवत होतं सगळं. तशाच त्यांनी वापरल्या. पण तिथं गेल्यानंतर मग गेलो तर बसलेच वाचत बसले होते. आणि आम्ही पेटकर मास्तर वर आलो. मग म्हणले हे बघ म्हणले असं कर आता उद्या सकाळी तासगावला जा, तिथं मराळ म्हणून आमचा शेती अधिकारी आहे तासगाव तालुक्यासाठी नेमलेला आहे,
वराळ म्हणून शेती अधिकारी आहेत, आणि त्यांच्यावर भेटून तुला ती काय म्हणलास ना सकाळ, मला काय म्हणून सांगितलंस ते त्याला सांग बरं का, त्यांच्यावर चर्चा कर. आणि कोण शेतीतलं कोण शिक्षक आहेत त्यांना बरोबर घेऊन जा आणि त्यांच्यावर चर्चा कर, आणि नंतर मग बघूया काय करायचं ते. आम्ही असं सांगितलं ते मराळाबरोबर चर्चा केली, पॉवर हाऊसमध्ये बाहेर खुर्च्या टाकून ठेवल्या होत्या, तासगावचं पॉवर हाऊसची जागा गुरुवारपेठेतली, आणि त्या मराठाच्यावर बोलणं झालं. मराठा शेती अधिकारीच होता तो, हुशार माणूस होता, फक्त प्रश्न नाही. मग त्यांना सांगितलं असं असं संकल्पना, बोललो आम्ही आणि पागे साहेबांनी तुमच्यावर चर्चा करा म्हणून सांगितलं आहे. प्रॅक्टिकली काय होईल तुमचं काय असेल मार्गदर्शन सांगा, आमचं काय असेल ते आम्ही बोलतो, पण तुमचं मार्गदर्शन काय असेल ते सांगा याच्यामध्ये, असं असं ठरवतं. ते मराळ पहिल्या प्रथम म्हणला की आता पुढाऱ्यांच्याकडं ही कल्पना पुढाऱ्यांनी काढली. पाकिस्तानचा पुढारी समजत, पुढाऱ्यांची ही कल्पना ही शाळेत बरोबर कसं टाईम टेबल, त्यांचं प्रॅक्टिकलला जाणं वगैरे हे सगळ्या गोष्टी या कशा साध्य होतील हे सांगा की मला म्हणलं. मग तुम्हाला काय वाटतं ते सांगा म्हटलं, म्हणजे मग आम्हाला त्यातनं काय सारांश काढायचं ते काढू आम्ही. आज तुम्हाला आम्ही काय सांगावं असं काय नाही आहे, तुम्ही आम्हाला काय सांगायचं ते सांगा. मग तुम्ही पागे साहेबांना काय कळवायचं ते कळवा, 2 दिवसानं कळलं तर चालतंय, किंवा आम्हाला लिहून देणं दिलं तर मी घेऊन जातो त्यांच्याकडं. तुमचं काय असेल ते द्या, टिप्पणी काढून द्या. आमच्या शेतीचे माणसं पाठवतो पाहिजे तुम्हाला मदतीला, देऊ का पाठवून, नको म्हणले मी काढून ठेवतो देतो, मी पाठवतो म्हणले मी त्यांना कळवतो काय ठीक आहे. तोपर्यंत पागे साहेबांचं निरोप आला. पागे साहेबांचं त्यांनी काय केलं पागे साहेबांनी, की त्यावेळेला इतर देशामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये काय असतं ते त्यांनी तिकडच्या युरोपामध्ये चाललेल्या इतर प्रदेशामध्ये चाललेल्या कमीत कमी छोटे राष्ट्र मोठी राष्ट्र याच्यामध्ये काय काय संकल्पना त्यांनी राबवलेली आहे, शिक्षणासंबंधीची प्राथमिक शिक्षणासंबंधीची वगैरे कल्पना राबवलेली, त्याच्यामध्ये त्यांना कुठंतरी ते सूत्र आढळलं. बँकिंग क्षेत्रामध्ये अशी संकल्पना त्यांनी राबवलेली आहे की विद्यार्थी बँकेत प्रत्यक्ष कामाला जातो, बँकेत विद्यार्थी प्रत्यक्ष तिथं कामावाला जातो, विद्यार्थ्यांना येण्यासाठी टाइम टेबल ठेवले त्यांनी, वेळ ठेवल्या, आणि विद्यार्थी तिथं बसून ते एक खुर्चीला खुर्ची लावून ते काम शिकतात. कारखाने आहेत काही ठिकाणी, त्या कारखान्यामध्ये तिथल्या कामगाराबरोबर चर्चा करून तिथं काम शिकायला जातात, प्रॅक्टिकल करतात. ही कल्पना त्यांना मिळाल्यानंतर आम्हाला बोलवून सांगितलं होतं. मग त्यांनी डायरेक्टर ऑफ एज्युकेशनला सांगितलं आणि शिक्षणशास्त्र संशोधन संस्था पुणे यांच्याकडे कोण नेमलेलं आहे त्याला त्याचं नाव घेतलं, त्याला फोन करून सांगितलं की असं असं एक आपणाला यावर विचार करायचा आहे, तर यासंबंधी तुमचा तुम्ही विचार करून या. त्यांनी एक पत्र त्यांना दिलं होतं आणि नुसतं तसं करून ते थांबले नाहीत, तर पागे साहेबांनी स्वतः मुंबईमध्ये एक तारीख देऊन ते सगळ्यांना एकत्र बोललं. आम्हालाही सगळ्यांना बोलवलं, मी इथनं 2 माणसं घेऊन गेलो होतो आणि डायरेक्टर ऑफ एज्युकेशनचा एक माणूस आलेला होता, त्यांनी पुण्यामध्ये काहीतरी अडथळा आणू नये म्हणून, आणि शिक्षणशास्त्र संशोधन संस्थेतील 3 माणसं त्या ठिकाणी आलेली होती, आणि सगळ्यांचे मिळून एक मीटिंग होऊन एक मेमो सगळा तयार केला सगळा, आणि
सगळा टिप्पणी तयार केली आणि त्यांना सांगितलं की आता ह्याच्यावर तुम्ही अभ्यासक्रम अमुक तमुक जे काय पाहून SSC बोर्डाने अभ्यास जो निर्माण केला आहे त्याच्यावरून सांगून याची एक स्कीम एक तयार करा. आणि त्याचं नाव बी आम्ही तिथंच फिक्स केलं होतं, ॲग्रिकल्चर वर्क एक्सपिरियन्स. शेतकऱ्यांच्या शेतीवर प्रयोग करण्याची पद्धती अशा प्रकारे तळागाळातील माणसापर्यंत जाऊन कामाची उभारणी आमच्या डोळ्यासमोर आणि आम्हाला स्वतःला एवढा अनुभव दिला ते पागे साहेब होते. इंदिरा गांधीला बरोबर बोलण्यासाठी 10-15 मिनिटाचा टायमिंग दिलेला माणूस 4-4 तास इंदिरा गांधीनं आपल्या जवळ बसवून घेतलं होतं. तर हे सगळं पागे साहेबांना कुठून आलं होतं? तर पागे साहेबांचं मूलभूत गोष्ट आहे ती म्हणजे माणूस ह्या व्यक्तिमत्वातून त्याच्या गरजा याचा विचार होता आणि तो आध्यात्मिक टच होता त्याला. त्याला आध्यात्मिक टच होता, त्याला संतांचा जीवनक्रम होता. ज्ञानेश्वरीतले एक एक वाक्य पागे साहेब बोलायला गेले तर 3-3 तास बोलत असत. आणि त्या तत्वज्ञानाचा स्पर्श, आध्यात्मिक स्पर्श त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये दिसून येतो. म्हणून पागे साहेब मोठे आहेत, अनेकांचे गुरु आहेत. वसंतदादाचे गुरु मित्र होते पण मित्र नव्हे गुरु होते. जे जे चांगलं वसंतदादा करू शकले त्यामध्ये पागे साहेबांचा हिस्सा होता. आणि म्हणून पागे साहेबांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यांचं जीवन हे अतिशय वेगळ्या प्रकारचं जीवन होतं. अतिशय बोलायला लागले म्हणजे विद्वत्तापूर्ण भाषण असेल. पागे साहेबांना अनेक लोक प्रश्न विचारायचे, अहो तुम्ही ते सत्य साईबाबाकडे जाता आणि तुमचा विश्वास आहे का हो त्यांच्यावर, असे प्रश्न लोक विचारायचे पागे साहेबांना. फार बैठक असं खाली बसले म्हणजे मांडी टाकून बसले म्हणजे 50-50 माणसं समोर बसले असायचे. कुणीतरी विचारायचं आहे का हो, कधी सगळे साधू माणसं असे माणसं दैवी करणारी माणसं काही सांगतात लोकांना, मी देवाचा अवतार आहे म्हणून सांगतात ते, म्हणजे असं सांगतात असं सांगतात. तर पागे साहेब अतिशय चांगलं बोलायचे. मुख्य गोष्ट बोलायची, असं कोणी म्हणलं ना कोणाच्या चांगोलपणाबद्दल काहीतरी निर्माण करणारं बोललं की सांगायचे की प्रत्येक माणूस ही परमेश्वराची अप्रतिम कृती आहे. प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती ही परमेश्वरानं निर्मिलेली सर्वात जास्त महत्वाची गोष्ट आहे. तिच्यामध्ये कोणताही दोष नाही. म्हणून धर्म जाती वगैरे सगळं बरोबर नाही. तर पागे साहेबांचा हा जो विचार आहे फार मोठा विचार आहे. त्यांच्या विचारावर आधारित त्यांचं वाङ्मय बघावं त्यांच्या आहे, थोडंफार लिहून ठेवलं आहे त्यांनी. असं काही भानगडीत पडले नाहीत फारसं प्रचार करायच्या. त्यांच्या अस्तित्वात खूप व्हायला पाहिजे होतं खरं तर, पण ते झालेलं नाही आहे. पण जे आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे. त्यांच्या जीवनाला ईश्वरी स्पर्श होता. ते सत्यसाईंच्या बद्दल सांगायचे की अशी माणसं
ज्यांनी जीवन आपलं स्वतंत्र त्या गोष्टीसाठी वाहिलेलं आहे, अशा माणसामध्ये काही माणसं ही अगदी पराकोटीला पोचले असतात. सर्वांना ते त्या ठिकाणापर्यंत जाता येत नाही, पण काही लोकांना दूरदृष्टी मिळते आणि मग ते अवलिया माणसं असू शकतात. आता जसं एखादा हुशार माणसाला ते हुशारच का, मग दरजे दुसरा का, त्याला काहीच येत नाही ते असा का, हे जसं भेद आहे तसं त्याच्याही पलीकडं, हुशार माणसांच्याही पलीकडं ईश्वराची दृष्टी मिळालेली माणसं परातत्वाला पोचलेली असतात आणि ते आपल्या शब्दांनी आणि आपल्या वाक्यांनी बदल करू शकतात. शक्य नसलेली गोष्ट करू शकतात असा सिद्धांत आहे. आज मी तुम्हाला याच्या संबंधी अधिक स्पष्टीकरण करणार नाही आणि सत्यसाईंच्या मध्ये ती गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणून मी त्यांच्या बैठकीला जातो, मी त्यांच्या कार्यामध्ये मला वाटपटतं म्हणून जातो. उदी दिली का अंगठी दिली का काय दिली हे विचारणं साधारण गोष्ट आहे, बरोबर नाही. तर अशा प्रकारे बागेसाहेबांचं जीवन हे अतिशय परतत्वाचा स्पर्श झालेलं होतं, आध्यात्मिक स्वरूपाचं एक त्यांना हे होतं. ते ध्यान लावून सुद्धा बसत असत. ते म्हटले की मला असं होतंय म्हणले कधी कधी की एखाद्या माणसाची तीव्रतेनं आठवण झाली की मी माझ्या लायब्ररीत जाऊन बसतो डोळे मिटून आणि त्या माणसावर माणसासंबंधी विचार करायला लागतो तेव्हा तो माणूस माझ्यावर बोलतोय असं मला वाटतं. आणि तुम्ही सुद्धा प्रयोग करून बघा, तेवढी तळमळ पाहिजे तुमच्यामध्ये, तेवढी एकाग्रता पाहिजे, नाहीतर खिथं खट केलं तिथं खट केलं की सगळं बिघडत आहे. तर ही गोष्ट त्यांच्यामध्ये होती. बागेसाहेब एक अत्यंत पवित्र गोष्ट माझ्या दृष्टीनं. तर बागेसाहेबांचं जीवन म्हणजे संत प्रणालीतील एक दुवा आहे आपला. खेडोपाडीचे लोक बागेसाहेबांच्या पुढं बसून हे सगळं ऐकत होते आणि म्हणून बागेसाहेबांचं जीवन हे राजकीय माणसाचं जीवन नव्हतं. त्याच्यापेक्षा पुढं जाऊन ते सामाजिक उद्धारासाठी त्यांनी ती कुबडी पत्करलेली होती आणि अशा प्रकारे बागेसाहेब हे एक महान व्यक्ती होत होतं आणि त्यांच्या सर्व परिवारामध्ये मला सहभागी होता येत होतं आणि म्हणूनच मला त्यांचा पवित्र स्पर्श मिळाला. जो मिळाला त्यामध्ये मी पूर्णपणानं त्यांच्या विचारांशी त्यांच्या वागण्याशी अतिशय प्रयत्न अनेक वेळेला त्यांच्याकडे गेलेलो आहे. अनेक तासगावच्या प्रश्नाची सोडत करण्यासाठी सुद्धा त्यांचे इथले शिष्य म्हणजे कुत्ते साहेब. पण राजकीय गोष्ट कुत्ते साहेबांच्याकडे बरोबर त्यांच्याही कामाच्या निमित्तानं त्यांच्याबरोबर या शिक्षण संस्थेच्या रूपानं ते आमचे अध्यक्ष होते संस्थेचे आणि म्हणून मला जाणं भाग होतं काही ठिकाणी. अगदी आमदार आमचे दिनकरराव पाटील त्यांचे काही प्रश्न घेऊन बागेसाहेबांच्यावर पोचत होतो. कारण वसंतदादापर्यंत काही प्रश्न नेण्यासाठी बागेसाहेबांच्या शिवाय आमच्या तासगाव तालुक्याला काही उपयोग घडत नव्हता अशी वेळ कधी आलेली होती. आणि त्यावेळेला असाही प्रयत्नामध्ये मला त्यांच्यासाठी जावं लागलं. अतिशय चांगली वागणूक मला आपल्या मुलाप्रमाणे त्यांनी मला वागणूक दिली आणि म्हणून त्यांचा प्रत्येक शब्द माझ्या ध्यानामध्ये आहे आणि त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये शेवटपर्यंत वर्तन व्हावं अशी माझीसुद्धा अपेक्षा आहे. अशा प्रकारे बागेसाहेब हे माझ्या आमच्या संस्थेचेच कोणीतरी होते असं नाही, चांगले
राष्ट्रपुरुष होते, त्यांनी स्वातंत्र्य सैन्य आणि स्वातंत्र्य संग्राम सैनिकासाठी अतिशय चांगलं काम महाराष्ट्रात केलेलं आहे आणि त्यामुळं ते सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे एक मोठे मार्गदर्शक होते आणि त्यांच्यासाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे. तर अशा प्रकारच्या दिव्य माणसाला प्रणाम करणे एवढीच गोष्ट माझ्यासाठी आहे आणि म्हणून मी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून इथं आता थांबतो.